नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययन मध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओ साठी प्रश्न आहे, मिस्टर डिसोजा यांनी 50 रुपये दर्शनी किमतीचे 200 शेअर्स 100 रुपये अधिमूल्यावर खरेदी केले। त्यावर कंपनीने 50% लाभांश दिला। लाभांश मिळाल्यावर त्यातील 100 शेअर्स 10 रुपये अवमूल्याने विकले व उरलेले शेअर्स 75 रुपये अधिमूल्याने विकले। प्रत्येक व्यवहारात 20 रुपये दलाली दिली, तर त्यांना या व्यवहारात नफा झाला का तोटा किती रुपये? बघा, या प्रश्नाचा जर आपण विचार केला तर यामध्ये वेगवेगळे व्यवहार झालेले आहेत आणि या सर्व व्यवहारांमिळून नफा झाला की तोटा झाला हे शोधायचं आहे। आणि जर नफा किंवा तोटा झाला असेल तर तो किती रुपयांचा झालेला आहे हे देखील आपल्याला शोधायचं आहे। तर बघा, आपण काय करूयात, एका बाजूने हा प्रश्न सोडवण्यास सुरुवात करूया। बघा, पहिलं वाक्य वाचूयात आपण। मिस्टर डिसोजा यांनी 50 रुपये किमतीचे 200 शेअर्स 100 रुपये अधिमूल्याने खरेदी केले। बघा, काय सांगितलंय की 100 रुपये अधिमूल्याने खरेदी केले, म्हणजे यावेळी या पहिल्या खरेदीच्या वेळी जो बाजारभाव होता तो बाजारभाव आपल्याला शोधावा लागेल। तर इथे लिहून घेऊयात, खरेदी करतानाचा बाजार भाव बरोबर किती दर्शनी किंमत, दर्शनी किंमत अधिक जे अधिमूल्य आहे ते, म्हणून अधिमूल्य। तर बघा, दर्शनी किंमत किती आहे, दर्शनी किंमत आहे 50 अधिक अधिमूल्य आहे 100, म्हणजे बाजार भाव किती झाला, बाजार भाव झाला 150 रुपये। आता हे जे बाजार भाव आहे त्याला आपण फ्रेम तयार करून घेऊया। आता चला, आपल्याला बाजार भाव मिळाला, पण या बाजार भावाने किती शेअर्स खरेदी केले, 200 शेअर्स खरेदी केले, म्हणजे एकूण खरेदी जी झाली ती आपण शोधूयात। म्हणून एकूण खरेदी बरोबर, एकूण खरेदी कशी मिळेल, तर जो बाजार भाव आहे त्या बाजार भावाला आपल्याला शेअर्सच्या संख्येने गुणाकार करावा लागेल। म्हणून बाजार भाव गुणिले शेअर्सची संख्या। ओके, तर बाजार भाव किती आहे, बाजार भाव आहे 150 रुपये, म्हणजे 150 रुपये गुणिले शेअर्सची संख्या आहे 200। आता हा गुणाकार करूयात, तर 15 × 30, त्यानंतर 1, 2 आणि 3, ही तिन्ही शून्य आपण जशीच्या तशी लिहूयात। तर हे किती झाले, एकूण खरेदी झाली 30,000 रुपयांची। पण त्यांनी काय सांगितलंय की प्रत्येक व्यवहारात 20 रुपये दलाली देखील दिलेली आहे, म्हणजे ही 20 रुपये दलाली देखील यामध्ये ऍड करावी लागेल। म्हणून एकूण खर्च, डिसोजा यांना हे 200 शेअर्स खरेदी करण्यासाठी लागणारा एकूण खर्च जो आहे तो आहे एकूण खरेदी अधिक दलाली। ओके, तर एकूण खरेदी किती आहे, एकूण खरेदी आहे 30,000 रुपये अधिक दलाली किती सांगितली आहे 20 रुपये, त्यामुळे हे किती झालं 30,020 रुपये। हा त्यांचा एकूण खर्च आहे। तर एकूण खर्च जो आहे त्याला आपण पुन्हा फ्रेम तयार करून घेऊया। ओके, आणि हे जे एकूण खर्च आहे त्याला आपण नंबर 1 देऊया, म्हणजे पुढे आपल्याला तुलना करताना ह्याचा उपयोग करून घेता येईल। आता पुढे काय सांगितलं आहे बघा, दुसरं वाक्य। आता पहिल्या वाक्याचा इतका आपलं झालेला आहे, दुसरं वाक्य काय सांगितलंय, त्यावर कंपनीने 50% लाभांश दिला। आता लाभांश दिला किती, ह्या 200 शेअर्सवर। पण आपल्याला 200 शेअर्सचा लाभांश काढण्याच्या अगोदर एका शेअरचा लाभांश काढावा लागेल, बरोबर की नाही? तर एका शेअर्सचा लाभांश काय असतो, लाभांश हा कोणत्या किमतीवर असतो, लाभांश हा दर्शनी किमतीवर अवलंबून असतो। म्हणून आपण अगोदर इथे एका शेअरचा लाभांश काढूया। म्हणून एक शेअरवरील लाभांश बरोबर, लाभांश दर्शनी किमतीवर अवलंबून असतो, त्यामुळे काय करायचं, दर्शनी किमतीला लाभांशच्या दराने गुणाकार करायचा।
म्हणून इथे लिहायचंय दर्शनी किंमत गुणिले लाभांश चा दर. ओके, तर बघा काय आहे, दर्शनी किंमत आहे 50 रुपये, म्हणून इथे लिहिलं 50 गुणिले लाभांशचा दर काय सांगितलं आहे 50%. आता 50% आपण कसं लिहिणार, 50/100. तर आता इथे काय होते बघा, बरोबर, तर 50 × 50, 50 × 100, त्यानंतर 2 × 1 = 2 आणि 25 × 50, त्यामुळे इथे एका शेअरवरील लाभांश किती मिळाला, एका शेअरवर लाभांश मिळाला 25 रुपये. हे 25 रुपये आले. मग आता एका शेअरचा लाभांश जर आपल्याला मिळालेला आहे तर आपण 200 शेअरवर मिळालेला एकूण लाभांश शोधू शकतो. म्हणून एकूण लाभांश बरोबर 1 शेअरवरील लाभांश गुणिले शेअर्स. तर किती झालं बघा, 1 शेअरवर लाभांश आहे 25 रुपये गुणिले एकूण शेअर्स आहेत 200. आता हा गुणाकार करा, तर बघा 25 × 50 आणि ही दोन्ही शून्याती जशीच्या तशी आली, तर हा झाला लाभांश 5000 रुपये. त्याला आपण काय करूयात, त्याला आपण फ्रेम तयार करून घेऊया. ओके, आणि त्याला नंबर देऊयात 2. आता हा बघा, हा आपल्याला एकूण लाभांश तर मिळाला, मात्र ह्या लाभांशमध्ये दलाली दिली किंवा घेतली जात नाही, त्यामुळे आपण इथे ती मायनस किंवा प्लस करायची नाही. चला आता इतकं झालेलं आहे, आपण आता पुढे जाऊया. आता आपल्याला इथपर्यंत झालं, पुढे लाभांश मिळाल्यावर त्यातील 100 शेअर्स 10 रुपये अवमूल्याने विकले. आता पहिले जे 100 शेअर आहेत ते 10 रुपये अवमूल्याने विकले, म्हणून इथे लिहायचं आहे 100 शेअर्स 10 रुपये अवमूल्याने विकले. तर बघा, आता हे अवमूल्याने विकले एवढं खरं आहे, पण मग ह्यावेळी बाजार भाव काय होता, तर इथे बाजार भाव काढूयात अगोदर. म्हणून बाजार भाव बरोबर काय, तर जी दर्शनी किंमत असते त्यातून अवमूल्य जे आहे ते वजा करायचं. म्हणून दर्शनी किंमत वजा अवमूल्य. आता बघा किती होत आहे, दर्शनी किंमत आहे 50 वजा अवमूल्य किती सांगितलं आहे 10, त्यामुळे हे बाजार भाव किती झाला, ह्यावेळी बाजार भाव झाला 40 रुपये. ओके, त्याला देखील आपण फ्रेम तयार करून घेऊया. आता ह्या 40 रुपये बाजार भावाने काय केलं आहे, तर 100 शेअर्स विकलेले आहेत, त्यामुळे हे 100 शेअर विकताना जी रक्कम मिळालेली आहे ती शोधूयात. म्हणून 100 शेअर्सची विक्री बरोबर काय, त्यावेळेचा बाजार भाव गुणिले शेअर्स, किती होते शेअर्स, शेअर्सची संख्या. तर बाजार भाव आहे 40 गुणिले शेअर्स आहेत 100. 40 × 100 उत्तर आलं 4000 रुपये. आता इथे आपल्याला विक्री किंमत मिळालेली आहे, त्याला आपण फ्रेम तयार करून घेऊ. आता इथे 100 शेअर्सची विक्री तर झाली, मात्र विक्री करताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की विक्री करताना आपल्याला दलाली द्यावी लागते, म्हणजे ती दलाली ह्या विक्री किमतीतून वजा करावी लागते. आणि इथे सांगितलं आहे की प्रत्येक व्यवहारात 20 रुपये दलाली दिली आहे, म्हणून इथे लिहायचं आहे एकूण विक्रीची रक्कम बरोबर 4000 वजा दलाली. तर आता किती होते बघा, हे 4000 जसेच्या तसे आले आणि दलाली किती आहे, दलाली आहे 20, म्हणून आता ही 20 वजा केले, तर 4000 मधून 20 गेले, राहिले 3980 रुपये. तर आता
हे जी आपल्याला रक्कम मिळालेली आहे त्याला आपण फ्रेम तयार करून घेऊया आणि ही जी रक्कम आहे त्याला आपण अशा पद्धतीने नंबर 3 देऊया। ओके आता इथपर्यंत झालं, त्यानंतर आता पुढे वाचूया। तर उरलेले शेअर्स 75 रुपये अधिमूल्याने विकले, आता इथे अधिमूल्याने विकले आहे म्हणजे आपल्याला पुन्हा बाजार भाव शोधावा लागेल। तर म्हणून इथे लिहायचं उरलेले, बघा 200 मधून 100 विकले त्यामुळे उरले किती, उरले 100। तर इथे लिहायचे उरलेले 100 शेअर्स 75 रुपये अधिमूल्याने विकले। मग त्यावेळी बाजार भाव काय होता, तो बाजार भाव काढावा लागेल म्हणून इथे बाजार भाव बरोबर काय असतो, दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य। तर बघा दर्शनी किंमत किती आहे, दर्शनी किंमत होती 50 आणि अधिमूल्य किती सांगितलं आहे 75। तर 50 अधिक 75 झाले 125 रुपये। तर हा आता ह्या ट्रान्झॅक्शनचा ह्या व्यवहाराचा बाजार भाव आहे। आता ह्या व्यवहारात जेव्हा शेअर्स विकले गेले तेव्हा त्याची विक्री किंमत किती असणार आहे, तर ती काढण्यासाठी पुन्हा आपल्याला इथे लिहावं लागेल उरलेले शेअर्स ची विक्री काय आहे, बाजार भाव गुणिले शेअर्स ची संख्या। तर बघा बाजार भाव किती आहे, बाजार भाव आहे इथे 125 गुणिले शेअर्स ची संख्या 100। 125 गुणिले 100, 125 जसेच्या तसे आले, ही 20 त्याच्यावर लिहायची रुपये। आता इथे आपल्याला उरलेल्या ज्या शेअर्सची विक्री किंमत होती ती मिळाली, मात्र पुन्हा आता इथे विक्री करतोय म्हणजे दलाली वजा करावी लागेल, पुन्हा लिहायचं आहे एकूण विक्री रक्कम बरोबर 12,500 वजा 20 किती झाले, राहिले 12,480 रुपये। याला आपण फ्रेम तयार करून घेऊया आणि ह्याला नंबर देऊयात आता नंबर 4। आता बघा आपल्याला ह्या प्रश्नामध्ये जितके व्यवहार सांगितले होते त्या सर्व व्यवहारांमधील जी रक्कम आहे ती शोधलेली आहे। बघा विधान 1 मध्ये एकूण खर्च आहे, त्यानंतर विधान 2, विधान 3 आणि विधान 4 ह्यामध्ये एकूण मिळालेली रक्कम आहे। तर आपण काय करूयात, जी मिळालेली रक्कम आहे ती एकत्र करूयात, त्यांची बेरीज करूयात। म्हणून इथे लिहायचं आहे मिळालेली एकूण रक्कम। आता ही मिळालेली रक्कम कधी मिळेल, तर बघा विधान 2, विधान 3 आणि विधान 4 यांची बेरीज केली तर आपल्याला मिळालेली रक्कम मिळेल। मग इथे आपण तसंच लिहूयात अगोदर, विधान 2 अधिक विधान 3 अधिक विधान 4। तर इथे आता त्यांची जी किंमत आहे ती लिहूयात, दुसऱ्या विधानामध्ये किंमत किती आहे, दुसऱ्या विधानामध्ये रक्कम आहे 5,000 रुपये अधिक, तिसऱ्या विधानामध्ये रक्कम आहे 3,980 रुपये अधिक, चौथ्या विधानामध्ये 12,480 आहेत। आता याची आपण काय करूयात, उभी मांडणी करून बेरीज करूयात। बघा अगोदर आहेत 5,000, त्यानंतर 3,980, त्यानंतर 12,480, यांची सर्वांची बेरीज करायची आहे। बेरीज बघा काय येते, इथे आलं 0, त्यानंतर 8, 8 16 झाले, हात चाला 1, 1 आणि 9, 10 आणि 4, 14 हात चाला 1, 1, 5, 6 झाले, 6, 3, 9 झाले, 9, 2, 11 झाले हात चाला 1, 1 आणि 1, 2 म्हणजे हे झाले 21,460। ते लिहूया तिथे आपण बरोबर 21,460 रुपये। आता ही एकूण मिळालेली रक्कम आहे त्याला देखील आपण फ्रेम तयार करून घेऊया।
ओके आणि याला नंबर देऊयात नंबर 5। हे रफ वर्क होता ते क्लीन करूयात। आता फायदा झाला की नफा झाला हे शोधण्यासाठी काय करावे लागेल, जो एकूण खर्च आणि एकूण मिळालेली रक्कम यांची तुलना करावी लागेल। तुलना करताना आपल्या लक्षात येतं की झालेला जो खर्च आहे तो 30,020 रुपये आहे आणि मिळालेली रक्कम फक्त 21,460 रुपये, म्हणजे तोटा झाला आहे हे फिक्स आहे। म्हणून इथे लिहायचं आहे झालेला तोटा बरोबर खर्च वजा मिळालेले रक्कम, मिळालेली रक्कम। ओके तर एकूण खर्च किती होता 30,020 रुपये आणि मिळालेली रक्कम किती आहे 21,460 रुपये। तर झालेला तोटा किती आहे, तर आता आपण ही वजाबाकी करून बघूयात। तर त्यासाठी देखील मी पुन्हा उभी मांडणी करेन। तर 30,020 वजा 21,460 बघा काय होत आहे, इथे आलं शून्य, त्यानंतर 12 तून 6 गेले राहिले 6, हात चाला 1, 10 तून 5 गेले राहिले 5, हात चाला 1, 10 तून 2 गेले राहिले 8 आणि इथे 3 तून 3 गेले राहिलं 0। म्हणजे इथे जो तोटा झाला जो फरक आहे तो किती आहे 8,560 रुपये। ह्याला देखील आपण काय करूयात फ्रेम तयार करून घेऊयात, मात्र अगोदर हे रफ वर्क डिलीट करूया। तर इथे मी फ्रेम तयार करून घेतो। तर आता हे शाब्दिक उदाहरण आहे म्हणून इथे लिहायचं आहे की ह्या व्यवहारात 8,560 रुपयांचा तोटा झाला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं होतं की नफा झाला की तोटा झाला, तर तोटा झाला आणि तो तोटा झालेला आहे 8,560 रुपयांचा। जर हा प्रश्न आपण स्टेप बाय स्टेप सोडवला नाही तर हा प्रश्न खूप खिचकट वाटेल, मात्र आपण काय केलं एक एक वाक्य वाचून त्या वाक्यामध्ये जो व्यवहार दिलेला आहे त्याची रक्कम शोधत गेलो आणि त्यामुळे हा प्रश्न व्यवस्थित सुटलेला आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, थँक्यू।